आपण आज आळूचं फतफतं कसं बनवायचं ते पाहूया। आळूच्या दोन प्रकारच्या फतफतं, दोन प्रकारच्या भाज्या असतात। गणेश चतुर्थीला पण बनवतात आणि मोठ्या कार्यक्रमामध्ये पण बनवतात। असे देठाचे पण मी घेतले आहेत। मी 10 ते 12 आळूची ताजी पाने घेतली आहेत। त्यासाठी मी भिजवून 4 ते 5 तास भिजवलेली डाळ घेतली आहे। चण्याची शेंगदाणे भिजवून घेतले आहेत। आपल्याला शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। चिंचेचा फोड घेतला आहे। 2 चमचे गूळ घेतला आहे। फोडीसाठी जिरे, गरम मसाला म्हणजे काळा मसाला आहे, 2 चुटकी हळद, चवीपुरतं मीठ, 5 ते 6 हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने, 6 ते 7 लसूण पाकळ्या व आपल्याला इथे 1 ते 1.5 चमचा बेसन पिठी लागणार आहे। आपल्याला सर्वप्रथम हे देठ कापून घ्यायचे आहेत आणि ही देठ आहेत ती अशी सोलून घ्यायची आहे। आपल्याला देठात सेट घालायचं आहे, कडक असतात त्याच्यामुळे आपल्याला हे सोलून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही देठाची साल काढल्यानंतर देठ आपल्याला अशी एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत। हे पहा, देठ मी बारीक कट करून घेतले आहेत। आपल्याला आता हे पाने एकदम बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत। हे पहा, असे आपल्याला पाने व्यवस्थित एकदम असे बारीक कट करून घ्यायचे आहेत। ज्या पद्धतीने आपण पालकची भाजी चिरतो अशा प्रकारे हे पहा मी एकदम बारीक कट करून घेतले आहेत। आणि नेहमी पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता आपण एक कुकरचा डब्बा घेतला आहे, त्याच्यामध्ये हे पानं ठेवून देऊया। कट केलेली पानं आपल्याला कुकरच्या डब्यात घालायचे आहेत। त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पानं बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे। हे पहा, जास्त पण नाही पाणी एक्स्ट्रा होतायचं। आता आपण असे छोट्या साईजचे पेले किंवा छोट्या वाट्या घ्यायच्यात, ह्या दोन्ही ह्याच्यातच ठेवायच्या आहेत। एकामध्ये आपण भिजून घेतलेले शेंगदाणे घालूया। एका ह्याच्यामध्ये चण्याची डाळ, 2 मध्ये थोडं थोडं पाणी ओतायचंय। कुकरमध्ये आपल्याला खाली 1 ग्लास पाणी ओतायचंय। 1 ग्लास पाणी ओतल्यानंतर आपल्याला हे जाळे खाली ठेवून द्यायचे आणि त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवायचा आहे। आपल्याला आता कुकरचं झाकण घट्ट झाकून त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपलं हे आळू शिजून निघते। हे पहा, कुकरमधून मी काढून घेतलं आहे, थंड झालं आहे। आपली डाळ ही चांगली शिजली गेली आहे, शेंगदाणेही शिजले आहेत। आता आपण हे मॅशरनं व्यवस्थित मॅश करून घेऊया। पाहू शकता व्यवस्थित मॅश झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बेसनही घालून व्यवस्थित चांगलं पुन्हा मॅश करून घ्यायचं। हे पहा, बेसन पिठी मिक्स केले आहे। बेसन पिठामुळे आपल्या फतफत्याला असं घटसरपणा चांगला येतो। इथे मी कढई गरम करून ठेवून दिली आहे। आपली कढई गरम झाली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेऊया। तेल आपलं गरम झालं की आपल्याला फोडणी करायची। आपलं तेल गरम झालं आहे। आता आपण सर्वप्रथम जिरे घालूया, लसूण, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली मिरची, तुम्ही लाल मिरची पावडर पण यूज करू शकता किंवा आपण आळूचे पाणी शिजवून घेतो त्याच्यामध्ये जरी मिक्स तुम्ही शिजवत घातली तरी चालेल। 1 मिनिट घरी आपण भाजून घेऊया। आपले व्यवस्थित लसूण, कढीपत्ता व मिरची व्यवस्थित फ्राय झाले आहे। आता आपण याच्यामध्ये हळद घालूया, गरम मसाला। आपल्याला चांगला वास येण्यासाठी कोथिंबीर फोडणीमध्ये घालून द्यायची। आता आपण हे आळू शिजवून घेतलेली घालूया। आता आपल्याला शिजवून घेतलेले शेंगदाण्याचे दाणे घालायचे। चणा डाळ, आपल्याला ह्याच्यामध्ये
चिंचेचा खोळ घालायचा आहे, गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, चवीसाठी मीठ, ह्याला आता चांगले उकळे आणून द्यायचे, एक 3 ते 4 ते 5 मिनटं व्यवस्थित चांगले उकळे आणायचे, जेणेकरून जेवढं हे आपलं आळूचं फतफतं म्हणजे आळूची भाजी जेवढी जास्त वेळ उकळेल तेवढी त्याला चांगली टेस्ट येईल आणि आठवणी येईल. जर तुम्हाला दाटसर नको असेल, एकदम गाढा पातळ हवे असेल, तुम्ही अजून एक्स्ट्रा पाणी वरतू शकता. हे पहा, कमी आचेवरती झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनटं चांगले उकळे आणायचे. हे पहा, आपले 4 ते 5 मिनटं झाले आहेत, पाहू शकता आपण. मस्त असं आपलं हे एक्स्ट्रा पाणी होतं ते व्यवस्थित आटलं गेलं आहे. मस्त असं आपलं दाटसर आळूचं फतफतं तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया, प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. असं हे आपलं आळूचं फतफतं तयार आहे. खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं. तुम्ही भाकरी, नान, चपाती, रोटी भाताबरोबर खाऊ शकता. खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं. तुम्हीही अवश्य करून पहा.